शिंदे, श्री रविंद्र चव्हाण जी, श्री विवेक भाव पंडित, विद्युलता जी, श्री राजेंद्र कवि जी, श्री भास्कर धनारे जी, श्री कैलाश शिंदे जी, श्री माणिक दिवे जी, श्रीधर डुबे पाटिल जी, श्री योगेश चव्हाण, श्री विनीत मुकणे, इतर मान्यवर आणि माझे प्रिय बंधू भगिनींनो, मला खूप काही बोलता नाही येत, पण मला करता जरूरी येत. हाच फरक असतो माणसांमध्ये आणि बायकांमध्ये. आणि आम्ही करत राहतो, आम्ही त्या बाबतीत बोलत नाही, मग नंतर लोकच बोलतात. मी आज तिसऱ्यांदा जवाहरला आलेली एक आहे. आधी पण मी आलेली होती परिस्थितीचा आढावा घ्यायला. मी आणि माझ्या बरोबरचे इथे काय करू शकतो हे पाहायला. आणि असं मला दिसलं की खूप काय करण्यासारखं इथे आहे. जसं या लहान मुलींनी गाऊन दाखवलं आपल्याला, मानवाची लेकरही मानवा जैशी जगू दे, किती खरं आहे हे. आपण सगळे जन्माला आलो ह्याच जन्मभूमीवर, पण काही लोक आमच्यासारखे प्रिव्हिलेज, आम्ही आमच्या घरी घरांमध्ये बसतो आणि छान आहार घेतो. आणि इथे काही मुलं आहेत आणि खूपसे ठिकाणं आहेत आपल्या देशातच जिथे मुलं कुपोषणाने आज सुद्धा जीवित नाही राहत, मरतात. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पालघर हा जिल्हा मुंबईपासनं, मुंबई जे सगळ्यात प्रगत असं शहर आहे त्याच्यापासनं इतकं जवळ असूनही आजही इथे मृत्यू होतात कुपोषणाने. याच्यात आपल्याला खूप विचार करायची, आपल्याला एकत्र येऊन डिस्कस करण्याची गरज आहेच. पण सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे आपल्याकडे लोक आहेत विवेक पंडितजींसारखे जे ऍक्टिव्हिस्ट आहेत लोकांसाठी, लोकसेवेसाठी. मला जेव्हा त्यांच्या थ्रू इन्फॉर्मेशन मिळाली की मला इथे यायचं आहे बाल संजीवनी छावणीच्या इनॉग्युरेशन साठी, मी विचार केला की हा एक पॉलिटिकल इव्हेंट असेल, पॉलिटिकल मायलेज साठी जर काही नसेल तर मी जावं की नाही, कारण मी जास्त सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये राहते. पण मी जेव्हा नीट स्टडी केलं आणि मला कळलं की कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल आणि हे खरंच मनापासनं मनाभावे लोकांच्या सेवेसाठी हे यांना करायचं आहे, तर मी म्हणून आली आणि मी इथे आले. त्याचबरोबर मी धन्यवाद देते गावितजींना ज्यांनी याच्यासाठी फंड दिला लगेच तुम्ही म्हटल्यावर. आणि मी देवेंद्रजींना पण धन्यवाद देते की त्यांनी गावितजींची नॉन पॉलिटिकली विश्वास करून त्यांना जितका सपोर्ट पाहिजे तेवढा दिला. आणि गावितजींना आणि पंडितजींना आणि ते देत राहतील याची मी तुम्हाला खात्री देते. आणि मीही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करीन, जिथेही तुम्हाला गरज भासली, जिथेही मला वाटलं मी तुम्हाला इनपुट देऊ शकते मी देईन. तुमच्याकडे इतके छान कार्यकर्ते आहेत विनीतजींसारखे यंग ब्लड, तुमच्याकडे लोकांची पॉवर आहे. मला वाटतं तुम्हीच तो सोर्स आहात जो जोवर मध्ये सुरू करून पूर्णपणे बालमृत्यूचं प्रमाण, सॅम मॅनचं प्रमाण पूर्णपणे खतम करू शकता. आणि तुमच्या मागे आपले दिग्गज आहेतच एकनाथ शिंदेजी, तुमच्या मागे आपले दिग्गज आहेत रवींद्र चव्हाणजी, गावितजी. मला वाटत नाही तुम्हाला तुमच्या ध्येयात काही कमी पडणार आहे. तर मला असं वाटतं आपल्याला काही वर्षापूर्वी मला मी ती न्यूज वाचली होती की आपलं पालघर जे आहे स्पेशली जव्हार 92 मध्ये 102 बालक दगावल्यामुळे कुपोषणाने वर्ल्डच्या नक्ष्यावर आलं होतं. पूर्ण जगाला माहित झालं की जव्हार काय आहे. पण आता आपण सगळे जव्हारचे तिथे बसले होतो, आपल्याला अशा गोष्टी पाहिजे फेमस व्हायला? आपल्याला हे नकोय. आपल्याला जसं की सगळ्यांनी आज सांगितलं, एक ही मूल एक ही आई कोणत्याही प्रकारच्या कुपोषणाने मरायला नको किंवा त्यांना कुपोषण व्हायलाही नको हे पाहायचंय. आणि हे सगळ्यात जास्त कोण पाहू शकतं? पालघरवासीच.
तुमच्यासारखं कोणी उठून उभे राहिले आणि सीएमच्या पुढे किंवा प्रशासनाच्या पुढे एकत्रित गेले तर प्रशासनही नोट करेल आणि तुमचं ऐकेल जे यांनी केलं आणि आज एवढ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकलाय. आपल्याला खूप साऱ्या स्कीम्स गव्हर्नमेंट देऊ शकते, जसं आपल्याकडे अमृत आहार आहे, अब्दुल कलाम आहार योजना आहे. आपण आता जसं त्यांनी सांगितलं सरांनी, पंडित सरांनी, प्रत्येक आदिवासी कुटुंबाला 35 किलो धान्य देण्यात येणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे जरी आज सगळ्यात जास्त जरुरी आहे तरी ही लॉंग टर्म सोल्युशन आहे का? ही लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे. तर इथे पुरवठा तुम्ही करताय ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या पुढे विचार करा. अशा काय गोष्टी आहेत ज्याच्याने आपला जिल्हा संपूर्ण इंडिपेंडेंट होऊ शकतो? आपली लोक बाहेर का जातात? पूर्ण डेझर्टचं लास वेगस होऊ शकतं, तिकडे पूर्ण वाळवंट आहे. तर जवाहर का नाही बदलू शकत? लोकांना इथेच का एम्प्लॉयमेंट नाही मिळू शकत? इथेच लोक राहून नीट खाऊ पिऊ का नाही शकत? छोट्या छोट्या त्यांच्या टिप्स का असू नाही शकत? किचन गार्डन्स, नाचणीचं यूज करणं, आपल्या आपलीच कला जगभर पसरवणं, या खूप गोष्टी जरुरी आहेत आपल्याला करणं. आणि आपल्याला एका एंटरप्रिनर सारखं, एका बिझनेसमॅन सारखं पण आता विचार करणं जरुरी आहे. आपल्याकडे समाजसेवक आहेत, आपल्याला आता स्टार्टअप एंटरप्रिनर्स बिझनेसमॅन पाहिजे जे तुम्हाला परत दुनियेच्या नकाशात येतील, पण चांगल्या कारणामुळे. त्याच्यासाठी खूप लोक उभी राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली मिनिस्ट्री ही मायक्रो फायनान्सिंग असो काही येऊ तुम्हाला नक्की मदत करेल याची मला खात्री आहे. यापुढे मला तुम्हाला थोडासा आढावा द्यायचा आहे की आपण इथे अजून काय करतोय. जसं सरांनी ऑलरेडी सांगितलंय, 200 खाटांचं रुग्णालय प्रस्तावित लवकरच इथे होणार आहे, एक एक्सटेन्शन आहे ते. त्या व्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी प्रस्तावित आहे. ब दर्जाच्या पर्यटनासाठी विशेष प्रयत्न चालू आहे. जर इथे ब दर्जाचं पर्यटन म्हणून आपला जिल्हा लोकांना ओळखीत येऊ लागला तर इथे खूप सारा एम्प्लॉयमेंट वाढेल, इथेच तुम्हाला खूप एम्प्लॉयमेंट मिळेल. 19 करोडची पाणी पुरवठा योजना मंजूर आणि त्याचं टेंडर प्रोसेसिंगला आहे. शिवाजी उद्यान मंजूर आणि काम चालू झालेलं आहे. आंबेडकर उद्यान मंजूर आणि काम चालू झालेलं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आणि आता मला एक सजेशन मिळाली, मी ती सांगू इच्छिते, की जसं हरियाणामध्ये आयुर्वेदिक MIDC आहे एका जिल्ह्यात, तर तसंच आपल्या पालघरमध्येही आदिवासी लोक ऑलरेडी औषधी विकतात. आणि ते आदिवासी आहेत आणि औषधी विकतात म्हणून ते सायंटिफिक नाही आहेत असं नाही आहे. खूप सायंटिफिकली हे सगळं त्यांनी पिढ्यानपिढे शिकून हे विकतायत. त्याची आपण स्टडी वाढवली पाहिजे आणि इथेही असा आयुर्वेदिक MIDC चालू करावं असं मी तुम्हाला विनंती करते की ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्यावं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. पण जसं सरांनी सांगितलं एकनाथ शिंदेजींनी की आज जो मृत्यूचा दर आहे, स्टॅम मॅनचा दर आहे, तो कमी होतोय. तर तो का कमी होतोय त्याच्या मागे जे लोक आहेत त्यांनाही मला आज धन्यवाद द्यायचा आहे की तुमच्यामुळे आज खूप प्रतिशतनी हा रेट कमी झालेला आहे स्टॅम मॅन कुपोषणाचा आणि मृत्यूंचाही. त्याच्या मागे आहेत आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक नर्सेस, ANMs आणि यांची ट्रेनिंग खूप जरुरी आहे, यांना अपडेट करणं जरुरी आहे, यांच्याशी नेटवर्क राहणं तुम्हाला खूप जरुरी आहे. आणि तर आता काही दिवसांपूर्वी ऐकलं की सरकारी अधिकाऱ्यांनी एका वर्षात 504 कुपोषित मुलांना अडॉप्ट पण केलंय, ही खूप छान बाब आहे. याच्यासाठी मी सुद्धा तुम्हाला कळायचे. तर अशी खूप लोक आहेत जे ट्राय करतायत. मुंबईला मी ही इकडल्या आधीच्या कलेक्टर जी होते प्रशांतजी त्यांच्या बरोबर मिळून एक CSR मीट घेतली होती, जिथे वेगवेगळ्या कंपनीज ज्यांना डोनेट करायचं आणि ते काही फरक आणायचं त्यांना एकत्र करून कोणत्या डायरेक्शननी आपण एकत्र काम करू शकतो या बाबतीत ती मीटिंग झाली होती. आणि अशा मीटिंग आपण मुंबई पुणे अशा जागेत घेत राहायला पाहिजे असं मी आपल्या कलेक्टरजींना पण पुन्हा सांगते, कारण त्याच्याने खूप फरक पडतो, आपण त्यांना प्रॉपर डिरेक्शन देऊ शकतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण एकत्र करू शकतो. पण सगळ्यात जास्त गरज आहे साथीची तुमच्या सगळ्यांच्या. तुम्ही आपले लीडर सिलेक्ट केलेले आहेत. एक ही बाईला किंवा एक ही मुलीनी कुपोषणात पडू नये किंवा यांनी
पण मर्म नाही हे तुम्हाला पाहणं खूप जरुरी आहे. मी एवढंच सांगेन, मी फक्त मनापासून बोललेली आहे आणि मला मनापासून खूप एक अटॅचमेंट आहे जवार आणि पालघर जिल्ह्याशी. आणि मी इथे तुम्ही म्हणाल किंवा नाही जरी म्हटलं तरी मी येत राहीन आणि तुम्हाला भेटत राहीन. धन्यवाद.